नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर झाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत इयत्ता आठवीसाठी नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बैजिक राशींचे अवयव हा घटक आपण पाहत आहोत परीक्षा दृष्टीनं बैजिक राशींचे अवयव हा एक महत्त्वाचा भाग आहे संच सहा तीन प्रश्न दुसरा आपण सोडवत आहोत त्यातला दुसरा प्रश्न आहे तीन ए अधिक पाच बी कंसाचा घण वजा तीन ए वजा पाच बी कंसाचा घन या ठिकाणी समजा या ठिकाणी तीन ए अधिक पाच बीला आपण एक्स समजलं वजा तीन ए वजा पाच बीला आपण वाय समजलं एक्स वजा वाय एक्स घन वजा वाय घन म्हणजेच पहिल्या कंसात एक्स वजा वाय म्हणजेच या दोघांची वजापैकी तीन ए अधिक पाच बी वजा तीन ए वजा वजा अधिक पाच बी ओके त्यानंतर एक्स घन वजा वाय घन पहिल्या कंसात एक्स वजा वाय म्हणजेच तीन ए अधिक पाच बी वजा तीन ए बाहेरच्या वजामुळे अधिक झालं अधिक पाच बी दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग म्हणजे तीन ए अधिक पाच बी कंसाचा वर्ग अधिक एक्स वाय अधिक एक्स वाय म्हणजेच दोघांचा गुणाकार तीन ए अधिक पाच बी दुसऱ्या कंसामध्ये तीन ए वजा पाच बी आणि अधिक बी वाय वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग तीन ए वजा पाच बी कंसाचा वर्ग ओके कंस पूर्ण या ठिकाणी वजा तीन ए अधिक तीन ए निघून गेल्यानंतर पाच बी अधिक पाच बी दहा बी कंसामध्ये तीन ए अधिक पाच बी कंसाचा वर्ग म्हणजे तीनचा तीन ए कंसाचा वर्ग म्हणजे नऊ ए वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट तीना पाजी पंधरा त्याची दुप्पट तीस ए बी पहिले पद गुण्य दुसरे पद पंधरा ए बी त्याची दुप्पट तीस ए बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग पाच बी कंसाचा वर्ग पाचचा पंचवीस आणि बीचा बी वर्ग ओके त्यानंतर तीन ए अधिक पाच तीन ए अधिक पाच बी आणि तीन ए वाजा पाच बी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग तीन एक कंसाचा वर्ग म्हणजे नऊ ए वर्ग आणि वजा पाच बी कंसाचा वर्ग म्हणजे पंचवीस बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्गाचा अवयव पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणजे त्या ठिकाणी तीन ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात तीन ए वजा बी हे कोणाचे अवयव आहेत तर नऊ ए वर्ग वजा पंचवीस बी वर्ग ओके आणि हा दुसरा कंस आहे तीन ए वजा पाच बी कंसाचा वर्ग या ठिकाणी नऊ ए वर्ग पदहीच परंतु मधलं चिन्ह वजा वजा तीस ए बी अधिक पंचवीस बी वर्ग ओके इथं हे अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह लिहायचं दहा बी या ठिकाणी कंस आपण सोडवायचा पूर्णातले कंस काढून टाकायचे किंवा या ठिकाणी काढलेलं आहे तसं समजा शेवटीच कंस आहे म्हणजे हा कंस काढलेला आहे नऊ ए वर्ग आणि नऊ ए वर्ग अधिक नऊ ए वर्ग तीन वेळा आहे म्हणजे सत्तावीस ए वर्ग नऊ ए वर्ग नऊ ए वर्ग नऊ ए वर्ग नऊ ते का सत्तावीस ए वर्ग या ठिकाणी वजा तीस ए बी अधिक तीस ए बी जात आहेत या ठिकाणी अधिक पंचवीस बी वर्ग वजा पंचवीस बी वर्ग जात आहेत आणि या ठिकाणी अधिक या ठिकाणी पंचवीस बी वर्ग राहिला हा ओके या अधिक पंचवीस बी वर्गला वधा पंचवीस बी वर्ग गेले अधिक पंचवीस बी वर्ग दहा बी गुणिले सत्तावीसशे वर्ग बाहेरच्या पण आतल्या पदार्थ गुणूया सत्तावीस गुणिले दहा दोनशे सत्तर ए वर्ग बी आणि अधिक पंचवीस अडीचशे दोनशे पन्नास बी गुणिले बी वर्ग बी घन ओके दोनशे सत्तर ए वर्ग बी अधिक दोनशे पन्नास बी घन ओके पुढचा उपप्रश्न आहे ए अधिक बी कंसाचा घन वजा ए घन वजा बी घन ए अधिक बी कंसाचा ए आधी बी ए अधिक बी कंसाचा घन पहिल्या पदाचा घन विस्तार याचा अधिक तीन गुणिले पहिल्या पदाचं वर्ग ए वर्ग दुसरं पद तसंच आता अधिक तीन गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घणं म्हणजे ए घणं अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घण हा ए अधिक बी कंसाचा घणंचा विस्तार आहे पुढं वजा ए घण आणि वजा बी घण ओके वजा ए घण अधिक ए घण अधिक बी घण वजा बी घण गेल्यानंतर तीन ए वर्ग बी तीन ए वर्ग बी आणि अधिक तीन ए बी वर्ग हे त्याचं सोपे रूप आहे ओके पुढचा प्रश्न आहे उपप्रश्न पी घण वजा पी आधी खे कंसाचा घण या ठिकाणी ए पी घण म्हणजे ए समजला पण पीच्यासाठी ए समजला म्हणजे ए घण वजा पी आधी खेक म्हणजे बी समजला म्हणजे ए घण वजा बी घण पी म्हणजे ए ए घन वजा बी घन पहिल्या कोशात ए वजा बी म्हणजे या दोघांची वजा बाकी पी वजा पी वजा एक ओके पी वजा या वजा चिन्हामुळं या पीचं अधिक पीचं वजा पी आणि या अधिक एकचं वजा एक पी वजा पी वजा एक दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पी वर्ग अधिक ए बी म्हणजे या दोन पदांचा गुणाकार पी कंसात पी अधिक एक आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग पी अधिक कंसाचा वर्ग ओके पीला पी, पी गेले वजा एक या ठिकाणी पी वर्ग अधिक इथं पी बाहेरच्या पी नातल्या प्रत्येक पदाला म्हणायचं पीला आणि एकला पी, एक पी गुणले पी पी वर्ग अधिक पी गुणले एक पी अधिक या ठिकाणी के कंसाचा वर्ग पी वर्ग पहिल्या पदाचा वर्ग दोघांचा गुणाकार पी के पी त्याची दुप्पट दोन पी ओके दोन पी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक या ठिकाणी पी वर्ग अधिक पी वर्ग अधिक पी वर्ग तीन पी वर्ग पी वर्ग एक पी वर्ग अधिक एक पी वर्ग अधिक एक पी वर्ग तीन वेळाच्यामुळं तीन पी वर्ग वजा या ठिकाणी दोन पी आणि एक पी दोन पी आणि एक पी तीन पी अधिक पी सॉरी अधिक दोन पी अधिक पी अधिक तीन पी तीन पी वर्ग अधिक तीन पी आणि हे अधिक एक आहे ओके त्यानंतर वजा चिन्ह बाहेर आहे आतली बदलतात ह्या वजाचिन्हामुळं त्यामुळं अंतिम उत्तर वजा तीन पी वर्ग वजा तीन पी वजा एक ओके पाचवा उपप्रश्न तीन एक्स वाय वजा दोन ए बी कंसाचं घन वजा दुसरा कंसा येतं तीन अधिक दोन ए बी कंसाचा घन या ठिकाणी हा संपूर्ण तीन एक्स वाय वजा दोन ए बी आपण ए समजला आणि तीन एक्स वाय अधिक दोन ए बी आपण बी समजला तर ए घन वजा बी घन पहिल्या कंसात ए वजा बी म्हणजे तीन एक्स वाय वजा दोन ए बी अधिक तीन एक्स वाय सो सॉरी तजा चिन्ह पाहिजे ए घन वजा बी घनं म्हणजे पहिल्या कंसातच ए वजा बी आहे मी दोघांची वेरी तीन एक्स वाय वजा दोन ए बी अधिक तीन एक्स वाय अधिक दोन ए बी ओके त्यामुळं बाहेरच्या वजामुळे हे अधिक बाहेरच्या वजामुळं हे अधिकचं वजा झालं पुन्हा एकदा पहा ए वजा बी म्हणजे या दोघांची वजापैकी तीन एक्स वाय वजा दोन ए बी वजा तीन एक्स वाय आणि या बाहेरच्या वजामुळं हे अधिकचं वजा वजा दोन ए बी दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचं वर्ग या ठिकाणी चौघ कंस खोऱ्या तीन एक्स वाय वजा दोन ए बी कंसाचा वर्ग या ठिकाणी अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद तीन एक्स वाय वजा दोन ए बी आणि दुसऱ्या कंसामध्ये तीन एक्स वाय अधिक दोन ए बी आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे तीन एक्स वाय अधिक दोन ए बी कंसाचा वर्ग ओके या ठिकाणी अधिक तीन एक्स वाय वजा तीन एक्स वाय गेले वजा दोन ए बी वजा दोन ए बी वजा चार ए बी ओके वजा दोन ए बी वजा दोन ए बी हे तो विस्तार करा जातमध्ये तीन एक्स वाय कंसाचं वर्ग म्हणजे नऊ एक्स वर्ग वाय वर्ग वजा या ठिकाणी तीन दोन्ही सहा त्याची दुप्पट बारा वजा बारा एक्स ए बी एक्स वाय हो। A, B, X, y. ए बी एक्स वाय तीन दोन साईज दुप्पट मधलं पद दोघांच्या गुणागायला दुप्पटी एवढं असतं एक्स वाय गुणली ए बी ए बी एक्स वाय अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दोन ए बीचं वर्ग चार ए वर्ग बी वर्ग पुढं अधिक या याधिक ठिकाणी तीन एक्स वाय वजा दोन ए बीन तीन एक्स वाय अधिक दोन ए बी कोणाच्या वयत आपण पाहिजे ते पहिल्या पदाचा वर्ग वजा या ठिकाणी दुसऱ्या पदाचा वर्ग लागलाच आपण या ठिकाणी वर्ग करूया तीनचा वर्ग नऊ एक्स वर्ग आणि वाय वर्ग ओके नऊ एक्स वर्ग वाय वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग दोनचा चार एचा ए चा वर्ग आणि बीचा बी वर्ग ओके आता तीन एक्स वाय अधिक दोन ए बी कंसाचा वर्गाचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग तीनचा नऊ एक्सचा वर्ग वाय वर्ग अधिक तीन दोन सायजून बारा ए बी एक्स वाय ए बी एक्स वाय त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग दोन ए बी कंसात वर्ग चार ए वर्ग बी वर्ग ओके या ठिकाणी वजा चार ए बी व्हायचं पद तसे ठेवले एक्स वर्ग वाय वर्ग नऊ वेळा एक्स वर्ग वाय वर्ग नऊ वेळा एक्स वर्ग वाय वर्ग नऊ वेळा नव्हतरी का सत्तावीस एक्स वर्ग वाय वर्ग या ठिकाणी ए बी एक्स वाय ए बी एक्स वाय ए बी एक्स वाय इथं वजा बारा इथं अधिक बारा गेली निघून अधिक या ठिकाणी चार ए वर्ग बी वर्ग अधिक चार ए वर्ग बी वर्ग आणि वजा चार ए वर्ग बी वर्ग गेल्यानंतर इथं अधिक चार ए वर्ग बी वर्ग राहिलेत ओके पण एकदा पहा एक्स वर्ग वायवर्ग नव वेळा एक्स वर्ग वाय वर्ग नव वेळा आणि इथं न वेळा म्हणजे नऊ नवत्रिका सत्तावीस वर्ग वाय वर्ग या ठिकाणी वजा बारा ए बी एक्स वाय अधिक बारा ए बी एक्स वाय निघून गेलेत या ठिकाणी वजा चार ए वर्ग बी अधिक चार ए वर्ग बी वर्ग म्हणजे वजा चार ए वर्ग बी वर्ग अधिक चार ए वर्ग बी वर्ग हे अधिक असल्यामुळं हे गेलेत निघून आणि राहिला हा अधिक चार ए वर्ग बी वर्ग किंवा या दोघांना हा घालवला तरी चालतो हा राहतो असं सग्र हेदा त्यामुळे वजा चार ए बी कंसात सत्तावीस एक्स वर्ग वाय वर्ग अधिक चार ए वर्ग बी वर्ग ओके व्हायच्या पण आतल्या पद्धत पनातल गुणया सत्तावीस चौक एकशे आठ वजा एकशे आठ ए बी एक्स वर्ग वाय वर्ग आणि वजा चारी चौक सोळा वजा सोळा ए वर्ग गुणिले ए, ए घन आणि बी वर्ग गुणले बी बी घन त्यामुळं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे वजा एकशे आठ ए बी एक्स वर्ग किंवा वजा एकशे आठ एक्स वर्ग वाय वर्ग ए बी आणि वजा सोळा ए घण बी घण ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा भोसले सर जाकले या चॅनेलला जरू जरूर सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ लाईक करा सातवी ते दहावी संपूर्ण गणित आठवी एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयाच्या गणित विषयाचे जवळजवळ पावणे दोनशे व्हिडिओ काही लोकोत्तर पुरुषांच्या माहितीचे व्हिडिओ विज्ञानातील काही महत्त्वाच्या नाविन्यपूर्ण घटना जरूर ऐका आपल्या मित्रांनाही या व्हिडिओची या चॅनेलची लिंक पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद